कोणताही संप असो किंवा आंदोलन यामध्ये तळागाळातले आणि सर्वसामान्य जास्त भरडले जातात हे अगदी वारंवार सिद्ध झालं. एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे देखील हेच पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कोल्हापूरच्या एस टी बस आगारातला या बाबतीतला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया. हे आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादाचे गुलाब सिंग पटले. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा इथं ते प्राथमिक शिक्षक आहेत. दिवाळीची सुट्टी लागल्यानंतर त्यांना लगेच ग्रामपंचायत इलेक्शनची ड्युटी होती. इलेक्शन ड्युटी संपताच त्यांना आपल्या कुटुंबियांसोबत नंदुरबारला जायचं होतं. पण मंगळवारपासून ते कोल्हापूर एस टी बस स्थानकावर आपल्या कुटुंबियांसोबत ताटकळत बसून आहेत. आता प्रॉपर नंदुरबारला जायचं आहे मला, कालपासून इथं आहे आणि एस टीचं संप आहे. मग हे संप कधी मिळतंय आणि काय ते काय आम्हाला माहीत नाही. आता दिवाळी कशी साजरी करायची आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. कालपासून आम्हाला खूप त्रास आहे इथं बसून. आम्हाला आता गावी जायचंय. इथंच आम्हाला किती उशीर झाले. आता गावी आम्ही कसं पोचायचं ते लय मोठं प्रश्न पडले आम्हाला. अमरावतीचे सतीश पदवाळा हे एस टीचा 940 रुपयांचा पास काढून कोल्हापूरच्या अंबाबाई मातेच्या दर्शनाला आले होते. पण दर्शनानंतर त्यांना परत जाण्यासाठी संपामुळे एस टीच मिळाली नाही. आमचा संप हे बंद पडणार आहे, एस टी तुम्ही पास काढू नका, त्यांनी मला सांगितलं नाही. आणि मी पास काढल्यानंतर मी कोल्हापूरला येऊन गेलो. येऊन गेल्यानंतर आणि इथं आल्यानंतर माझं दर्शन झालं आणि लगेच त्या 16 तारखेला संप चालू झाला. आता याच्यात दोष कोणाचा? माझा तर दोष काहीच नाही ना. सिंधुदुर्गातल्या कणकवलीचे गौरव घाटकर यांनाही संपाचा जबर फटका बसलाय. कोल्हापूर कणकवली अंतर 120 किलोमीटर इतकं आहे. त्यासाठी एस टीचं 190 रुपयांचं तिकीट आहे. पण एस टी संपामुळे खासगी बस चालकांनी त्यांच्याकडे तिकिटासाठी तब्बल 1000 रुपये मागितले. त्यामुळे नाईलाजानं गौरव घाटकर यांनी एस टी आगारातच राहणं पसंत केलं. मात्र पोलिसांनी त्यांना रात्री एस टी स्टँडवर झोपूही दिलं नाही. पोलिसांनी इथे मला कर्मचाऱ्यांनी सुद्धा झोपू म्हणजे आपलं दिलं नाही. त्यामुळे मला इथे 22 तास उलटून सुद्धा संप यांचा मागे काय झालं नाही. ऐन टायमाला दिवाळी इथे इथेच आम्हाला काढावी लागली. यांना पुढे कोण जबाबदार? एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेकांचे दिवाळीच्या सुट्टीचे बेत फसले आहे. एस टी कर्मचाऱ्यांनी सरकारला संपाचा इशारा आधीच दिला होता. अशामध्ये सरकारनं वेळीच एस टी कर्मचारी संघटनांशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता अशी भूमिका नागरिकांनी मांडली. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.